जय गजानन, जय तो संस्कृतम। परिचरितव्याः संतो यद्यपि कथयन्ति नो समुपदेशम्, यास्तेषाः स्वैर कथा ता एव भवन्ति शास्त्राणि। महाकवि भर्तृहरि नीति शतकम मध्ये एक सुंदर सुभाषित आपल्या समोर सादर करत आहेत, ज्यामध्ये संतांच्या संगतीचं महत्व सांगितलेलं आहे आणि ओघा ओघा मध्ये शास्त्र निर्मितीची एक सुंदर प्रक्रिया आपल्या समोर दिलेली आहे। आपल्या सगळ्यांना हे वाक्य माहिती आहे की शास्त्रानुसार आचरण करावं, धर्मानुसार आचरण करावं, पण प्रश्न महत्वाचा आहे की शास्त्र नेमकं निर्माण कसं होतं, धर्म नेमका तयार कसा होतो। धर्म शब्दाचा अर्थ आपण वारंवार पाहतोय, समाजाचं धारण करणारे जे नियम, त्या नियमांना धर्म असं म्हणतात। समाज व्यवस्थित चालावा यासाठी जी रचना तयार केलेली आहे त्या रचनेला धर्म असं म्हणतात। प्रश्न महत्वाचा आहे, ठरवायचं कोणी, कसा चालेल समाज हे कोणी ठरवायचं, त्याचं उत्तर आपल्याकडे दिलं ते संतांनी ठरवायचं। किती मजेदार रचना आहे लक्षात घ्या, केवळ बहुमताचा विषय नाहीये। अनेकदा बहुमत चांगलं असेलच असं नाही। उदाहरण देतो म्हणजे लक्षात येईल, समजा एखादा दवाखाना आहे, त्या दवाखान्यात सगळे मधुमेहाचेच रोगी भरलेले आहेत, ज्यांना तीव्र अशा प्रकारचा मधुमेह आहे, त्या सगळ्यांच्या मध्ये एकच वैद्य आहेत जे त्या सगळ्यांना औषधोपचार करतायत। ते वैद्य त्यांना सांगतायत चुकूनही गोड खायचं नाही। आता गंमत पा कशी आहे, ज्यांना ज्यांना मधुमेह झालेला आहे त्या सगळ्यांना गोड खाण्याची प्रचंड इच्छा आतून जागृत होत राहते, त्यांना सतत खावंसं वाटतं। आता मला सांगा, ते भरती केलेले समजा 100 असतील, त्या 100 लोकांनी मिळून सांगितलं नाही आम्हाला गोड खायचंय, वैद्य एक आहेत ते सांगतायत नाही गोड नाही खायचं, हा दोन मध्ये जेव्हा विषय येईल तेव्हा बहुमताचा कौल ऐकाल का? बहुमताचा कौल असणार आहे त्यांना गोड खायला पाहिजे, पण एक माणूस सांगतोय नाही खायचं, त्या एकट्याचंच महत्वाचं आहे, कारण त्या एकाचं सांगणं सगळ्यांच्या आनंदाचा विषय आहे, सगळ्यांच्या कल्याणाचा विषय आहे। बहुमताच्या भरोशावर सगळ्या गोष्टी नाही होत। शास्त्र हे संतांच्या भरोशावर चालतं, ज्ञानी लोकांच्या भरोशावर चालतं, योग्य आचरण ज्यांचं आहे, ज्यांनी अभ्यास केलाय या विषयाचं, त्यांच्या मतावर चालायला पाहिजे। आणि म्हणून संतांच्या संगतीत राहावं हा हिशोब आपल्याला सांगितला। अनेकदा ते संत कदाचित आपल्याला काहीच बोलणार नाहीत पण तरीही त्यांच्या संपर्कात राहावं, कदाचित ते आपल्याला उपदेश देणार नाहीत तरीही त्यांच्याजवळ राहावं, असं अट्टहासाने आपल्याला पहिली ओळ सांगतीये। परिचरितव्याः संतो, त्यांच्यातही परिचरित असं विषय वापरला, त्यांच्या सोबत राहावं नुसतं नाही, त्यांची परिचर्या करावी, सेवा करावी, संतांची सेवा करत राहावी, त्यांच्या सेवेमध्ये आपण रत राहावं। यद्यपि कथयन्ति नो समुपदेशम, होऊ शकतं की कदाचित ते आपल्याला काहीच उपदेश करणार नाहीत, कदाचित ते आपल्याला काहीच बोलणार नाहीत, काही सांगणार नाहीत, पण लक्षात घ्या सांगण्याची गरजच नाहीये। का गरज नाहीये? दुसऱ्या ओळीत आपल्याला महाकवी सांगतायत, यास तेषा हा स्वैर कथा, ज्या त्यांच्या सहज लीला असतात। स्वैर कथा याचा अर्थ सहज बोलणे। आता इथे वापरताना शब्द वापरलाय, मुद्दाम तुम्हाला घ्या बसा आता उपदेश करतो असं म्हणून उपदेश नाही करणार, ते सहज बोलतायत, एकमेकांशी बोलतायत, दुसरा कोणीतरी आला त्याच्याशी बोलताय, त्या बोलण्यातून सुद्धा तुम्हाला आपोआप शास्त्र कळणार आहे, कारण ते कायम शास्त्रच बोलणार आहेत, त्यांच्या वाणीतून दुसरं काही निघणारच नाहीये। आणि म्हणून हे जे श्रेष्ठ लोक आहेत यांच्या सोबत राहावं, त्यांच्या वागण्यातून आपोआप तुम्हाला धर्माचरण कळतं। ही प्रक्रिया नेमकी आपल्याला भगवद्गीतेमध्ये भगवान श्रीकृष्ण सांगतात, ते आपल्या अर्जुनाला सांगताना म्हणतायत, आपल्यासाठी उपदेश करतायत, यद यद आचरति श्रेष्ठ तत्तद एव इतरे जना, जे जे मोठे लोक वागत असतात तसंच बाकीचे लोक त्यांचं पाहून वागत असतात। यद यद आचरते श्रेष्ठ तत्तदेव इतरे जना, स यत प्रमाणम कुरुते लोकस्तदनुवर्तते, ते सहज जे वागत असतात त्यांच्या त्या वागण्यातून एक प्रमाण निश्चित होत असतं की हा
अशी जर परिस्थिती आली तर त्यावेळी हे संत महापुरुष या पद्धतीने वागले होते याचा अर्थ आपण तसं वागायला पाहिजे. सयत प्रमाणम कुरते, त्यांच्या सहज वागण्यातून ती गोष्ट प्रमाणित झालेली आहे, निश्चित ठरलेली आहे की असं वागायला पाहिजे. लोकस्तदनु वर्तते, आणि मग लोक त्याच्यानुसार वागत राहतात. माऊलींनी त्याला धर्माचा हिशोब कसा सांगताना आणखीन सोप्या शब्दात सांगितलं. या श्लोकावर निरूपण करताना परमपूज्य ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, येथ वडील जे जे करीती, इथे वडील शब्द श्रेष्ठ संत महंत याच अर्थाने आलेला आहे. येथ वडील जे जे करीती तया नाम धर्मू ठेवीती. इथे मजेदार रचना लक्षात घ्या, ते जे काही करतात बोलतात तर खूप नंतरचा, सहज करणे सुद्धा त्यांचं, सहज वागणं सुद्धा त्यांचं, त्याचं वर्णन आपल्या समोर केलं. येथ वडील जे जे करीती तया नाम धर्मू ठेवीती तीची येर अनुष्ठिती. त्यानंतर येणारे जे सगळे आहेत ते त्याच्यानुसार वागतात. तीची येर अनुष्ठिती सामान्य सकल, सगळे सामान्य माणसं हे त्यानुसार वागत असतात. संतांच्या नुसत्या जवळ राहण्याने हे फायदे आहेत. बोलण्याची गोष्ट पुढची आणखीन आली, कदाचित ते आपल्याला बोलणार नाहीत, कदाचित ते आपल्याला उपदेश करणार नाहीत, पण ते बाकीच्यांशी जे बोलतायत त्या सहज बोलण्यातून सुद्धा त्यांनी उपदेश दिलेला असतो. गमतीची गोष्ट तुम्हाला पुढची सांगतो, भारतीय संस्कृतीमध्ये खऱ्या अर्थाने शिक्षण पद्धती जी वर्णन केली ना ती अशीच वर्णन केली. वर्णन आहे आपल्या समोर भगवान जगद्गुरु आद्यशंकराचार्य स्वामी महाराजांच्या जीवनाचं वर्णन करताना आपल्या समोर श्लोक येतो, चित्रम वटतरोर मूले वृद्धा हा शिष्य हा गुरुर युवा. काय मजेदार रचना होती लक्षात घ्या, 18 वर्षाचे आचार्य श्री गुरुस्थानावर विराजमान होते आणि 90 वर्षाचे मंडन मिश्र खाली शिष्य म्हणून बसलेले होते. सुरेश्वराचार्य नामकरण झालेलं होतं संन्यासोत्तर आणि ते शिष्य म्हणून बसलेले होते. गुरु 18 वर्षाचे, शिष्य 90 वर्षाचे. चित्रम वटतरोर मूले वृद्धा हा शिष्य हा गुरुर युवा. गुरु युवा आहे, शिष्य वृद्ध आहे, अशी मजेदार रचना होती. आणि पुढचं फार मजेदार रचना सांगितली आहे, चित्रम वटतरोर मूले, वडाच्या झाडाखाली हे वैशिष्ट्यपूर्ण दृश्य होतं. चित्रम वटतरोर मूले वृद्धा हा शिष्य गुरुर युवा, गुरोस्तु मौनम व्याख्यानम शिष्य हा उच्छिन्न संशय. काय सुंदर रचना आहे, गुरूंचं मौन हेच त्यांचं व्याख्यान होतं. याचा अर्थ व्यवस्थित समजून घेतला पाहिजे. गुरु काहीच बोलत नव्हते, ते न बोलता सुद्धा जे समजत होतं ते फार मजेदार होतं. तुम्हाला असं कसं होईल, त्याचं उत्तर आहे, गुरूंच्या समोर नुसतं जाऊन बसलं, त्यांच्या त्या प्रभावात येऊन पोहोचलं की आपल्यालाही अभ्यास करावा वाटतो. जसं उदाहरण सांगितलं होतं, कीर्तनाला प्रवचनाला जाऊन बसलं की नाही बस उद्यापासून आता काहीतरी चांगलं आपण संकल्प करू असं तिथं बसल्यानंतर आपोआप वाटतं. कशाने वाटतं, वर्णन आपल्याकडे सांगितलं त्या व्यासपीठाचा प्रभाव असतो तो, म्हणून आपल्याला तसं वाटतं. इथे रचना तीच सांगितली आहे, जेव्हा त्या श्रीगुरूंच्या चरणाशी आपण जाऊन बसतो आपल्यालाही स्वाभाविक वाटतं आपण अभ्यास केला पाहिजे, त्यांना काहीतरी विचारलं पाहिजे. विचारायचं काय, डोक्यात प्रश्न येतात, पण गंमत अशी असते हा प्रश्न विचारणं बरोबर आहे का याचा विचार शिष्य स्वतः सुरू करतो. आणि मग जसं तो शिष्य विचारायला सुरुवात करतो तसं गुरूंचा प्रभाव आहे की त्याला पुढचे उत्तर आपोआप मिळत जातात. तो म्हणतो, अरे हे तर असं नव्हतं विचारायला पाहिजे. बरोबर आहे, याच्यात हा अर्थ आहे. कुठून कळला, नुसत्या संगतीतूनच कळला. त्यांच्या जवळ बसल्यावर आपल्याही विचारांना जी एक स्वाभाविक दिशा प्राप्त होते त्याचा परिणाम आहे की त्यांच्या जवळ गेले की आपले उत्तर आपोआप सुटत जातात. आणि म्हणून वर्णन वापरलं, गुरोस्तु मौनम व्याख्यानम शिष्य हा उच्छिन्न संशय. शिष्यांचे सगळे संशय आपोआप दूर होतात गुरूंच्या नुसत्या जवळ असण्याने, गुरूंच्या सहज बोलण्याने, गुरूंच्या सहज वागण्याने. अहो बोलणं तर सोडून द्या, सहज वागण्यातून सुद्धा ते किती अद्भुत उपदेश देतात. असा एक अद्भुत उपदेश सांगू का, जसं आता मी सांगितलं की गुरु 18 वर्षाचे आणि शिष्य 90 वर्षाचे. आपल्याला आश्चर्य वाटलं, समजू शकतं की अहो एवढा मोठा असं कुठं अंतर असतं का, खूप कमी झालं हे अंतर. याच्यापेक्षा मोठं अंतर तुमच्या माझ्या महाराष्ट्राने पाहिलं. कोणतं, त्याचं उत्तर आहे, 1400 वर्षाचे म्हातारे शिष्य होते चांगदेव.
आणि 12 वर्षाची चिमुरडी गुरु होती आई मुक्ताबाई, काय मजेदार रचना होती. 1400 वर्ष तपश्चर्यांनी स्वतःला जिवंत ठेवलं. उठले जेव्हा समाधीतून बाहेर आले, माऊलींबद्दल कळलं, असं वाटलं संपर्क केला पाहिजे, काय करायचं, पत्र लिहायचं. त्यावेळेला दुसऱ्या सोयी नव्हत्या, पत्र लिहायला घेतलं. पहिल्याच वाक्यात अडकले, नाही ना काय लिहायचं, नमस्कार लिहावा की आशीर्वाद लिहावा, दोन्हीकडून पंचयित आहे. नमस्कार लिहावा तर वयानी लहान आहेत, आशीर्वाद लिहावा तर अधिकारांनी मोठे आहेत, करायचं काय. प्रश्न पडला चांगदेवांना, चांगदेवांनी असं म्हणतात कोरच पत्र पाठवून दिलं, ते पत्र येऊन पोहोचलं. हे चौघही भावंड बसले होते आरामशीर, खेळत होते, गप्पा मारत होते, हातात येऊन पत्र पोहोचलं. पहिल्यांदा निवृत्तदादांच्या, निवृत्तदादांनी दोन्हीकडून पाहिलं, काहीच लिहिलेलं दिसत नाही. माऊलींना दिलं, माऊलींनी दोन्हीकडून पाहिलं, हसले. सोपानदादांना दिलं, सोपानदादाही काही बोलले नाही. पत्र मुक्ताबाईच्या हातात आलं, दोन्हीकडून कोरा कागद पाहिला आणि मुक्ताबाई सहज बोलून गेली, 1400 वर्ष जगला तरी कोराच राहिला. पा कशी मजेदार रचना आहे. पण आता गुरूंचा हिशोब पा कसा आहे. माऊली म्हणते मुक्ताबाई हरकत नाही, कोरा राहिला बरं आहे, कारण आता आपल्याला पाहिजे ते लिहिता येईल. आधीच जर भरला असता तर आपण काय लिहिलं असतं. याला म्हणतात गुरूंच्या स्वैर कथा सुद्धा उपदेश असतात. वाक्याचा अर्थ आपल्याला उपदेश मिळालाय की अरे गुरूंच्या समोर जायचं असेल ना तर कोरं असावं लागतं, स्वच्छ असावं लागतं. पहिलेचं सगळं निघून गेलेलं असलं पाहिजे तर गुरूंच्या समोर जाऊन उपयोग आहे. आधीच जर सगळ्या गोष्टी भरल्या असतील तर श्री गुरु काय देणार आहेत, ते आपल्यामध्ये काय ओतणार आहेत. आपलं भांड रिकाम असलं पाहिजे. किती मजेदार रचना आहे. सहज बोलण्यातून सुद्धा त्यांनी उपदेश दिला. पुढचा त्याच्या पलीकडचा आहे तो तर आपल्याला सहजतेने कळणार सुद्धा नाही, इतका अद्भुत आहे. यानंतरही चांगदेव महाराजांना असं वाटलं की भेटायला जावं, भेटायकरता निघायचं. अद्वितीयत्व आपलं, जरी कराजूला अधिकार कळला होता, जरी पत्र कोरच पाठवायचं ठरलं होतं, तरी असं वाटलं नाही आपला अधिकार कळला पाहिजे म्हणून वाघावर बसले, हातात सापाचा चाबूक घेतला. हे गोष्टी नाही आहेत नुसत्या, वस्तू किंवा प्राणी नाही आहेत नुसते, प्रतीक आहेत लक्षात घ्या. त्या दोघांचा संवाद आहे तो, आणि शब्देविन संवादू अशी मजेदार रचना आहे. चांगदेव महाराज जणू काही माऊलींना सांगतायत की या वाघातल्या चैतन्यावर सुद्धा माझी सत्ता चालते, या सापातल्या चैतन्यावर सुद्धा माझी सत्ता चालते. किती मजेदार गोष्ट आहे. अत्यंत क्रूर असलेला वाघ त्याला मी नियंत्रणात ठेवू शकतो, अत्यंत विषारी असलेला सर्प त्याला मी नियंत्रणात ठेवू शकतो, हे जणू काही माऊलींना त्यांनी सांगितलेलं आहे. त्याच्यावर उत्तर आहे माऊलींचं, अद्भुत उत्तर आहे, आजपर्यंत जगात कुणी दिलं नसेल असं अलौकिक उत्तर आहे. माऊली भिंत चालवतात असं वर्णन आपल्याला माहिती आहे, चमत्कार म्हणून नका पाहू, त्याच्यामागची भूमिका समजून घ्या. माऊली भिंत चालवते म्हणजे काय, माऊलींनी चांगदेवांना दिलेलं ते उत्तर आहे. कोणतं लक्षात घे, चैतन्य वाघामध्ये आहे पण तरीही ते सजीवातलं चैतन्य आहे. चैतन्य सापातलं ज्याच्यावर तू सत्ता चालवतो असं तुला वाटतं ते त्यात सुद्धा सजीवातलं चैतन्य आहे. अरे सजीवातल्या चैतन्यावर सोडून दे, निर्जीवातल्या चैतन्यावर सुद्धा सत्ता चालवता येते, त्याला माऊली असं म्हणत असतात. किती सुंदर रचना आहे लक्षात घ्या. माऊलींनी सहजतेने न बोलता दिलेलं उत्तर आहे की या चैतन्याला सर्वत्र पाहता येतं, ज्याला आपण निर्जीव म्हणतो ते सुद्धा सजीव आहे. कारण सर्वं खलु इदं ब्रह्म हा शास्त्राचा आदेश ठरलेला आहे. मग त्यानुसार या भिंतीत सुद्धा चैतन्य आहे आणि त्याला सुद्धा आपल्याला पाहिजे तशा पद्धतीने त्याच्याशी संलग्नित होता येतं. त्या भिंतीलाही चल म्हटल्यानंतर ती जड वाटणारी भिंत सुद्धा चालू शकते. का? कारण वर बसलेले माऊली असावे लागतात. ते त्या चैतन्याशी सुद्धा एकरूप होऊ शकतात. त्याला म्हटलंय भूता परस्परे जडो मैत्र जीवांचे. ही जी रचना आहे ही श्री गुरूंच्या वागण्यात सहज असते. आपल्या समोर सुभाषित कार्ते सांगतायत अशा संतांची सेवा करावी. परिचरितव्या हा संतो यद्यपि कथयंते नो समुपदेशम. शक्य कदाचित ते प्रत्यक्ष कोणताच उपदेश देणार नाहीत पण त्यांच्या न उपदेश देण्यामध्ये सुद्धा म्हणजे बसवून आता चला तुम्हाला आजचा धडा शिकवतो असं ते कदाचित नाही करणार. सहज बोलत असतील, सहज वागत असतील, त्यांच्या सहज बोलण्यातून वागण्यातून सुद्धा आपल्याला
धर्मामार्गाचा विषय आपल्याला समजत असतो, धर्माचरणाची रीती आपल्याला कळत असते. कारण त्यांचं सहज वागणं, सहज बोलणं सुद्धा उपदेश असतं, त्यातूनच शास्त्र निर्माण होतं. म्हणून संतांची संगती हा अत्यंत महत्वाचा विषय आहे हे सांगणार सुभाषित पुढच्या भागात. तोपर्यंत जयतु संस्कृतम.